पनवेल परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठवड्यात बैठकीचे आयोजन करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी विधिमंडळात दिली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाई बाबत तारांकित प्रश्न दाखल केला होता. या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली. त्यावेळी मंत्री श्री लोणीकर यांनी या संदर्भात बैठक घेण्याचे मान्य करीत गावांचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासन दिले. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे आणि वाड्यांमध्ये एप्रिल 2017 पासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील गावांना व वाड्यांना तसेच पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींना सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली असून याबाबत शासनाने पाणी टंचाई निवारण आराखडा तयार करून या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना केल्या व करण्यात येत आहेत असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता. या प्रश्नाला मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की रायगड जिल्ह्यामध्ये संभाव्य पिण्याच्या पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून त्यामध्ये नवीन विंधन विहिरी घेणे व टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे या दोन उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच येत्या आठवड्यात सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रश्न माझा आता असा आहे की पनवेल शहर जे आता मुंबईच्या अतिशय जवळ आहे आणि या शहराच्या पासून हाकेच्या अंतरावरती असलेली ही सगळी गावं आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गावांच्या मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई ही आता वर्षाच्या 12 महिने असते आणि त्यामुळे ज्या वेळेला या सगळ्या गावांचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशा वेळेला या गावांना पाण्याची पाण्याचा पुरवठा करणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे जर या अनुषंगानं शासनाला नैनासारखं प्राधिकरण आहे त्यांनी याचं नियोजन करायचं ठरवलंय. या सगळ्या परिसराचा विकास करायचा ठरवलेला आहे तर एकतर कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गावांना नैनाच्या मदतीनं नैना प्राधिकरणाच्या मदतीनं पाणी पुरवठा करण्याच्यासाठी शासन पुढाकार घेणार का प्रश्न क्रमांक एक आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदया याच्या बरोबरीनं की तात्पुरत्या स्वरूपामध्ये या गावांना पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून आढाव्याची बैठक विशेषत्वानं पनवेल तालुक्याच्या या गावांना गंभीर समस्या असल्यामुळे शासन येणार आहे का.